जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. देवगड तालुक्यातील पाटगाव कोंभुली येथील 33-11 केव्ही उपकेंद्राचं उद्घाटन तसेच नरसाळेवाडी येथील नळ योजनेचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. सुरू केलेल्या विकास कामांमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. देवगड तालुक्यातील पाटगाव पोंभुर्ले वासियांची विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी होती. आज ती मागणी पूर्ण होत आहे. या उपकेंद्रातून पाटगाव पोंभुर्ले मुटाट पेंढरी उंडील या गावांना वीज पुरवठा सुरळीतपणे होणार आहे. देवगड फणसगाव नरसाळेवाडी येथील नळ योजनेच्या कामासाठी खासदार विनायक राऊत यांनी डोंगरी विकास निधीतून 15 लाखांचा निधी दिला असून वाडीतील 50 कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे. याचे भूमिपूजनही खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान खासदार विनायक राऊत यांनी श्रीदेव गांगेश्वर मंदिरासही भेट दिली. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सचिन सावंत, नीलम पालव सावंत, उपजिल्हा प्रमुख विलास साळसकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, प्रदीप नारकर, सरपंच सायली कोकाटे, उपसरपंच उदय पाटील, ग्रामसेविका आर आर फड, पाणी पुरवठा विभागाचे गोसावी, वीज वितरण कंपनीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आज पोंभुर्ले येथील 33 केव्ही सबस्टेशनचं लोकार्पण आज आम्ही केलेलं आहे. त्यामुळे हे आता सबस्टेशन चालू झाल्यानंतर या संपूर्ण दशकृषीतले गावांमध्ये जे लोडचा जो प्रॉब्लेम होता, लो सप्लायचा जो प्रॉब्लेम होता, कमी दाबाने जो सप्लाय होत होता, त्याच्यामध्ये आता तातडीने सुधारणा होईल आणि लोकांना अधिकाधिक विद्युत पुरवठा चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यांना त्यांची जी गैरसोय होत होती वर्षानुवर्षे ती दूर होईल अशी मला खात्री आहे. आज याच ठिकाणी हा लोकार्पण सोहळा करत असताना सर्वच पदाधिकारी आहेत. आमचे MSCB चे पाटील साहेब आहेत, त्यांचे सर्व अधिकारी आहेत, पत्रकार आहेत, ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि मला त्याबद्दल खूपच आनंद होतो आहे. आम्हाला